नमस्कार, शेतकरी कृषी दर्शनमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत। शेतीविषयक नवीन नवीन अपडेटसाठी आणि हवामान अंदाजासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। शेतकरी मित्रांनो, सध्याची स्थिती पाहता मान्सूनचा प्रवास लांबण्याची शक्यता अधिक आहे। गेल्या काही दिवसापासून बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा कार्यरत असून त्याचा प्रभाव कायम आहे। यावर्षी मान्सूनचा परतीचा प्रवास 15 दिवसांनी लांबणार आहे। यंदा सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्याऐवजी ऑक्टोंबरच्या दुसऱ्या आठवड्यात राज्यात मुक्काम ठोकून नंतरच तो परतीच्या प्रवासाला निघेल असा अंदाज हवामान खात्याने केला आहे। तर शेतकरी मित्रांनो, सध्याची स्थिती पाहता मान्सूनचा प्रवास लांबण्याची शक्यता आहे, कारण काही दिवसापासून बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार असून त्याचा प्रभाव कायम आहे। तर दरवर्षी मित्रांनो, सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात पाऊस जातो, पण यावेळेस ऑक्टोंबरच्या दुसऱ्या आठवड्यात राज्यात मुक्काम ठोकून तो नंतर पुन्हा परतीच्या प्रवासाला निघेल असा अंदाज हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे। तर शेतकरी मित्रांनो, राज्यात गेल्या काही दिवसापासून बहुतांश ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होत आहे। हा पाऊस पुढील 8 दिवस कायम राहणार आहे। सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून राजस्थानच्या दक्षिण भागापासून ते मान्सून परतीचा प्रवास सुरू करण्याची शक्यता आहे। सरासरी या तारखानुसार मान्सून दरवर्षी 1 सप्टेंबरपासून परतीचा प्रवास सुरू करतो, मात्र यावर्षी हवामानशास्त्र विभागाने मान्सूनच्या परतीच्या प्रवासाची तारीख 17 सप्टेंबर सांगितली आहे। तर शेतकरी मित्रांनो, सध्याची स्थिती पाहता मान्सूनचा पट्टा लांबण्याची शक्यता आहे, कारण बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार आहे, त्यामुळे आणखी काही दिवस राज्यात पाऊस पडण्याची शक्यता आहे। व मान्सून यावेळेस ऑक्टोंबर महिन्यात दुसऱ्या आठवड्यात जाण्याची शक्यता आहे। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकन नक्की दाबा आणि जास्तीत जास्त शेअर करा। जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद।